लोकसभेसाठी भाजपनं महाराष्ट्रामध्ये मिशन 45 सुरू केलं, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र शिवसेना भाजप युतीचं मिशन 48 असल्याचं सांगतायत। त्यामुळे हे मिशन कुणाचं असा एक सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान भाजपच्या मिशन 45 अंतर्गत 16 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान हे 3 दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर येणार आहेत। पवारांचं प्राबल्य असलेल्या बारामतीवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा आढावा सीतारामन घेणार आहेत। महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत आणि याच प्लॅन अंतर्गत निर्मला सीतारामन बारामतीमध्येही येणार आहेत। पाहूयात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणालेले आहेत। गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत। आम्ही चांगली फाईट त्या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे तो मतदारसंघही त्या ठिकाणी या 16 मतदारसंघांमध्ये आहे। या 16 मतदारसंघांना केंद्रीय भाजपमधनं काही प्रमुख नेते हे प्रभारी म्हणून दिले आहेत। निर्मलाजींना बारामती मतदारसंघ दिला आहे, त्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येतील। भाजप मिशन 48 बरोबर आहे ना? मिशन 48 शिवसेना भाजप युतीचं मिशन 48 आहेच। शिवसेना भाजप युतीचं सरकार इंद्रजींनी पण तेच सांगितलं ना, राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे, त्यामुळे शिवसेना भाजप युती जी आहे मजबूतीने काम करेल, वाटचाल करेल। आगामी लोकसभा निवडणूक ही भाजप शिवसेना युतीतच लढणार असं एक मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मिशन 45 साठी भाजपनं गेल्या 6 महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे आणि यामध्ये भाजप प्रामुख्यानं 16 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करतोय। यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र हे जे पुत्र आहेत त्यांचा जो मतदारसंघसुद्धा याच्यामध्ये येतो आणि यावर फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे विधान केलेलं आहे। जनता पक्षाने साधारणपणे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 16 मतदारसंघांमध्ये विशेष कॉन्सन्ट्रेट आम्ही केलेलं आहे। त्याच्यामध्ये निश्चितच श्रीकांत शिंदेंचाही मतदारसंघ त्या ठिकाणी होता, पण आता जे लोक आमच्यासोबत युतीमध्ये आहेत, कारण शेवटी पुढची जी निवडणूक आहे लोकसभेची ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आम्ही लढणार आहोत, त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू। त्यामुळे आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरताच